शाळा चालू झाल्या आहेत आणि मुलांना रोज टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न. त्यामुळेच मी हेल्दी टिफिन बॉक्स ही सिरीज चालू करते आहे. मुलांना टिफिनमध्ये तर हेल्दीच द्यायचं असतं, पण घरच्या साहित्यातून इनोव्हेटिव्ह रेसिपी कशी तयार करता येईल याचेच व्हिडिओ मी अपलोड करेल. त्यामुळे जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. इडली मंचुरियन बनवण्याकरता मी इथे उरलेल्या इडल्या घेतलेल्या आहेत. तुम्ही फ्रेशसुद्धा वापरू शकता, छोट्या इडल्या असेल तर पूर्ण ठेवल्या तरी चालतात, पण ही मोठी इडली आहे त्यामुळे मी याचे चार भाग करते आहे. अशाच पद्धतीने आपण इतरसुद्धा इडल्यांचे चार भाग करून घेऊयात. पाच ते सहा इडलीचे मी अशा प्रकारे भाग करून घेतलेले आहे. आपल्याला कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घ्यायची आहे, त्यासाठी मी एक चमच इथे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमच इथे मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. यात आपण थोडं पाणी घालूयात आणि एक स्लरी तयार करून घेऊयात. गुठळी व्हायला नको, ही प्रोसेस आधी करते आहे कारण मग लगेचच आपल्याला इडली तळून इडली मंचुरियन तयार करता येईल, तेवढाच आपला वेळ वाचेल. अशा पद्धतीने न गुठळी होऊ देता स्लरी तयार करून घेतलेली आहे. इथे मैदा न वापरता कॉर्नफ्लोअरसुद्धा, फक्तच कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकतो. इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, ते सुद्धा व्यवस्थित तापल्या गेलेलं आहे. त्यानंतर आपण काही इडलीचे पीसेस टाकून घेऊया आणि डीप फ्राय करून घेऊया. क्रिस्पी होतपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. ब्राउनिश आपली इडली तळल्या गेलेली आहे, आपण एक प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. क्रिस्पी झाली आहे छान. त्यानंतर मी इथे एक पॅन घेतलेला आहे, दोन चमचे आपण तेल घालून घेऊया. केलेला आहे. त्यानंतर दोन ते तीन चमचे गार्लिक लसूण घातलेला आहे. त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मोठ्या साईजमध्ये कापून घेतलेल्या आहे आणि हा कांद्याचे सुद्धा अशा प्रकारे स्लाइस करून घेतलेले आहे. आपल्याला खूप ब्राउन होऊ द्यायचं नाही आहे, पण जरा थोडंसं दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर यात स्प्रिंग ओनियन पातीचा कांदा थोडा व्हाईट कलरचा यातच मी मोठ्या साईजमध्ये शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, तीसुद्धा घालते आहे. व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. सोया सॉस घालते आहे. टोमॅटो केचप आणि हो आपण अद्रक घालायला विसरलो होतो, यात मी सॉफ्ट केलेला अद्रक घालते आहे. त्यानंतर यात ग्रीन चिली सॉस
टमाटर, इथे मी कॉर्नफ्लोअर की स्लरी तैयार करून घेतली होती, तैयार झालते आहे। व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे, वास सुद्धा खूप छान येतोय, सुगंध। मध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं होतं, ते यात घालून घेऊयात। आपल्याला जेवढी ग्रेव्ही थिक हवी आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकता येतं। थोडं परतून घेऊयात। त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण सोया सॉसमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं। अगदी 2 ते 3 मिनटं परतून घेऊयात। त्यानंतर याला बॅलन्स करण्याकरता चिमूटभर साखर। स्टेजला मी गॅसचा फ्लेम खूप कमी केलेला आहे आणि आपण जी इडली तळून घेतली होती ती यात घालून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात, त्यामुळेच इडली क्रिस्पी राहील आणि व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आपला इडली मंचुरियन रेडी झालेला आहे, चला तर प्लेटिंग करून घेऊयात।